नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वीची प्रात्यक्षिक कार्यनोंद वही बघतोय. आता आपण याचा प्रात्यक्षिक क्रमांक 1 सोडणार आहोत. शीर्षक आहे न्यूटनचे गतिविषयक नियम अभ्यासने साहित्य. साहित्य बघा, चंचुपात्र, पुठ्ठा, वाळू, धातूचे नाणे, चकती, समान आकाराचे धातू अथवा लोखंडाचे ठोकळे, प्रत्येकी एक, शेतातील मऊ माती, पाणी, पसरट भांडे, फुगा, हलक्या रबरी नळीचा तुकडा, व्यास सुमारे 5 मिमी ते 1 सेंटीमीटर. आकृतीच्या संदर्भाने आकृती काढा. आता या आकृत्या ज्या आपण काढलेल्या आहेत त्या आकृती अ आ आणि ई याप्रमाणे काढलेल्या आहेत. अ मध्ये सांगितले चंचुपात्रात वाळू घ्या, त्याप्रमाणे आपण वाळू घेतली, आकृती दाखवले, त्यावर पुठ्ठा ठेवून बरोबर मध्यभागी 5 रुपयाचे नाणे ठेवा. आता पुठ्ठ्याला टिचकी मारा, ठीक आहे. दुसरी आकृती पसरट भांड्यात शेतातील मऊ माती घ्या, माती घेतली आणि तयार झालेले मिश्रण टेबलाच्या पायाजवळ ठेवा. टेबलावर ठेवलेले सामान आकाराचे धातूचा लाकडी ठोकळा असं ढकला की बरोबर पसरट भांड्यात पडतील. भांड्यातील मातीच्या मिश्रणात ठोकळ्यामुळे उमटलेल्या ठसाचे निरीक्षण करा. हा ठोकळा पडल्यानंतर अशा प्रकारे पडणार आहे. आणि तिसरा आहे कृती जी आहे ती आहे हलक्या रबरी नळीच्या तुकड्याला एका बाजूस फुगा घट्ट बांधा. रबरी नळीत फुंकर मारून फुगा फुगवा. बोटाने रबरी नळीचे तोंड घट्ट बंद करा. फुगा नळीवरील बोट न काढता एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवा व नळीवरील बोट काढा. त्याप्रमाणे आपण या आकृत्या काढलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा काढून घ्या. आता पुढचं निरीक्षण आपल्याला बघा काय लिहायचंय. वरील तीनही कृतींची काळजीपूर्वक निरीक्षणे करावं, होणारे बदल नोंदवा. आता पहिला आहे टिचकी मारल्यामुळे पुठ्ठा प्रयुक्त बलाच्या दिशेने गतिमान होतो व पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे तो खाली पडतो. जडत्वामुळे नाणे पुढे जात नाही पण नाण्यावरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे ते खाली पडते. लोखंडी ठोकळ्याचा ठसा लाकडी ठोकळ्यापेक्षा जास्त खोल दिसतो. आता अनुमान येणार आहे कृती अ चे निरीक्षण न्यूटनच्या गतीविषयी पहिल्या व दुसऱ्या नियमाच्या सुसंगत आहे. दोन, लोखंडाची घनता लाकडाच्या घनतेपेक्षा जास्त असल्यामुळे दोन्ही ठोकळे समान उंचीवरून भांड्यातील चिखलावर पडले तरी लोखंडी ठोकळ्याचा ठसा जास्त खोल दिसतो. हे न्यूटनच्या पहिल्या व दुसऱ्या नियमाच्या सुसंगत आहे. बहुपर्यायी प्रश्न. अग्निबाणाच्या प्रक्षेपणात न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम वापरलेला आहे. या पर्यायापैकी तिसरा हा बरोबर आहे. कृती क्रमांक 1 करत असताना नाण्याच्या डॅश डॅश गुणधर्मामुळे ते चंचुपात्रात पडले. संवेग, वजन, जडत्व, बल, जडत्व हे उत्तर आहे. क्रिया व प्रतिक्रिया बलांसाठी परिणाम समान व दिशा विरुद्ध असतात. बंदुकीतून गोळी सुटले, बंदूक थोडी मागे सरकते, या सरकण्याला प्रतिक्षेप म्हणतात. संवेगाचं सूत्र आहे वेग गुणिले वस्तुमान. हे संवेगाचं सूत्र पाठ करून ठेवा. आता प्रश्न आहे पुढचा विचारलेला. प्रयोगशाळेत न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही इतर कोणकोणत्या कृती सुचवाल. रुमाल ओला करून झटकणे, टेबल टेनिस, विजेवर चालणारा पंखा, चेंडू बॅटने मारणे, गोट्या खेळणे इत्यादी कृती सुचवू शकतो. दोन, न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आपल्या दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे स्पष्ट करा. सतरंजी झटकणे, पंखा चालू बंद करणे, कॅरम खेळणे, क्रिकेट खेळणे, उंच उडी मारणे, बंदुकीतनं गोळी झाडणे. आणि तिसरा आहे न्यूटनचे गतिविषयक नियम दैनंदिन जीवनातील एकाच उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा. उदाहरणार्थ क्रिकेट मॅच, गोलंदाज, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक यांच्या कृती न्यूटनच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या नियमावर आधारित असतात. इथे आपलं प्रात्यक्षिक 1 पूर्ण झालेलं आहे. याची प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.